नमस्कार, ट्रेड विथ जाज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येक वीकेंडला आपण एक चार्ट अनालिसिसची व्हिडिओ पोस्ट करत असतो. यावेळी सुद्धा आपण काही स्टॉक्सवर चार्ट अनालिसिस केलेलं आहे. चला तर मग बघूया ते कुठले कुठले स्टॉक्स आहेत. आपला आजचा पहिला स्टॉक आहे MNM, महिंद्रा अँड महिंद्रा. या स्टॉकमध्ये फॉलिंग वेज नावाचा एक चार्ट पॅटर्न बनलेला आहे, फॉलिंग चॅनल बनलेला आहे. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट झाला होता. यासोबतच नंतर हा एक 50 मूव्हिंग ॲव्हरेज होता, याचं सुद्धा या ठिकाणी ब्रेकआउट झालं होतं. आणि प्राईस नंतर थोडी वर गेल्यानंतर पुन्हा प्राईस खाली आली होती आणि या मूव्हिंग ॲव्हरेजचा प्राईस सपोर्ट घेत होती. असं दिसतंय इथे की प्राईस सपोर्ट घेते, त्यामुळे आपण या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला बायची ट्रेड ॲडवाईस केलेली आहे. तुम्ही आमच्या ट्रेड विथ जाज या टेलिग्राम चॅनलला जाऊन या स्टॉकवरील चार्ट अनालिसिस बघू शकता. यामध्ये आपल्याला जी एंट्री घ्यायची आहे ती आपण या लेवलला बाय करू शकतो. 810 प्राईसला आपण बाय करू शकतो. आपला स्टॉप लॉस हा जो 200 मूव्हिंग ॲव्हरेज आहे या लेवलचा थोडासा आपला खाली स्टॉप लॉस असला पाहिजे आणि अपट्रेंडमध्ये आपण आपलं टार्गेट ठेवू शकतो. या व्यतिरिक्त आपण जो दुसरा स्टॉक रिकमेंड केलेला आहे तो आहे टाटा केमिकल्स. टाटा केमिकल्समध्ये फॉलिंग वेज नावाच्या पॅटर्नचा ब्रेकआउट झालेला आहे. यासोबत यामध्ये सुद्धा 50 मूव्हिंग ॲव्हरेजचा ब्रेकआउट झालेला आहे. या लेवलला ब्रेकआउट लेवलला आपण बाय दिलेला आहे. 5% आपण स्टॉप लॉस घेतलेला आहे आणि 10% आपण टार्गेट घेतलेला आहे. यानंतर एनर्जी सेक्टरमधील पॉवर ग्रीड हा स्टॉक आपल्याला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवताना दिसलेला आहे. या इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्नचा ब्रेकआउट सुद्धा झालेला आहे. आपल्याला जर या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची असेल तर प्राईस जेव्हा रिटेस्टिंग लेवल येईल तेव्हा आपण या लेवलवरपर्यंत 230-235 आसपास आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो. आपला स्टॉप लॉस जो आहे तो आपण या 50 मूव्हिंग ॲव्हरेजच्या थोडासा खाली आपला स्टॉप लॉस लावू शकतो आणि अपट्रेंडमध्ये आपण आपलं टार्गेट ठेवू शकतो. यानंतर IT सेक्टरमधील टेक महिंद्रा या स्टॉकमध्ये आपल्याला सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला भेटलेला आहे. सिमेट्रिकल ट्रायंगलचा ब्रेकआउट होण्याच्या अगोदर या स्टॉकमध्ये डबल बॉटम नावाचा चार्ट पॅटर्न सुद्धा बनलेला होता, ज्याचा ब्रेकआउट या लेवलला झाला होता आणि प्राईस त्यानंतर अपट्रेंडमध्ये गेलेली आहे. टेक्निकल अनालिसिसमध्ये ब्रेकआउट्स लेवल कशा पद्धतीने काम करतात याचं तुम्हाला इथे एक एक्झाम्पल बघायला भेटू शकते. आपल्याला या स्टॉकमध्ये जर बाईंग करायची असेल तर प्राईस नंतर पुन्हा 1030 आसपास जर प्राईस पुन्हा आली तर आपण या लेवलला बाय करू शकतो. यानंतर जनरल इन्शुरन्स सेक्टरमधील ICICI लोंबार्ड या स्टॉकमध्ये सुद्धा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न बनलेला आपल्याला दिसलेला आहे. या स्टॉकमध्ये जर आपल्याला बाईंग करायची असेल तर स्टॉकमध्ये ब्रेकआउट भेटल्यानंतर आपण या स्टॉकमध्ये बाय करू शकतो, किंवा प्राईसनी जर या ट्रेंडलाईनचा रेझिस्टन्स घेतला आणि प्राईस जर पुन्हा खालच्या दिशेला आली तर या ट्रेंडलाईनपर्यंत आपण किंवा हा जो 200 मूव्हिंग ॲव्हरेज आहे या लेवलपर्यंत आपण पुन्हा बाय ऑर्डर टाकू शकतो. 5% आपण यामध्ये स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि अपट्रेंडमध्ये आपण 10-15% आपलं टार्गेट ठेवू शकतो. त्यानंतर फार्मा सेक्टरमधील डॉक्टर रेडीज या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला दिसत आहे. यामध्ये ही एक रेझिस्टन्स लाईन आहे, इकडे लेफ्ट शोल्डर हेड आणि राईट शोल्डर अशा पद्धतीचं हे पॅटर्न बनलेलं आहे. यामध्ये स्टॉकने जर 5500 वर जर क्लोजिंग दिली तर या लेवलमध्ये हा ब्रेकआउट असेल, प्राईस रिटेस्टिंगला आल्यानंतर आपण यामध्ये बाय करू शकतो. इन्फो एज म्हणजेच नोकरी नावाचा जो स्टॉक आहे या स्टॉकमध्ये फॉलिंग वेज नावाचा चार्ट पॅटर्न बनत आहे. जर या स्टॉकमध्ये ब्रेकआउट झालं विथ गुड व्हॉल्यूम तर आपण या स्टॉकमध्ये बाईंग करू शकतो. यासोबतच आपल्याला RSI हिडन पॉझिटिव्ह डायव्हर्जन सुद्धा या स्टॉकमध्ये बघायला भेटलेला आहे. यानंतर पिडीलाईट इंडस्ट्री या स्टॉकमध्ये पीनट पॅटर्न नावाचा पॅटर्न बनलेला आहे, याचा ब्रेकआउट सुद्धा झालेला आहे. आपण या लेवलला यामध्ये बाईंग करू शकतो, 5% स्टॉप लॉस लावू शकतो आणि 10% आपण टार्गेट घेऊ शकतो. त्यानंतर वीगार्ड इंडस्ट्री हा स्टॉक जर तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की प्राईस या झोनमध्ये बरेच दिवस कन्सॉलिडेट होत होती, त्यानंतर प्राईसचा ब्रेकआउट झाला आणि प्राईस थोडीशी वर गेल्यानंतर पुन्हा आता रिटेस्टिंग लेवलला अगोदरच्या रेझिस्टन्सला ॲज अ सपोर्ट म्हणून टेस्ट करायला येत आहे. यासोबतच जर आपण हायर टाईमफ्रेमवर गेलो, विकली टाईमफ्रेमवर गेलो, तर तुम्हाला लक्षात येईल की ही रेझिस्टन्स लेवल खूप अगोदरची रेझिस्टन्स लेवल आहे. 2018 ही लेवल ॲज अ रेझिस्टन्सचं काम करत आहे, ज्याचा ब्रेकआउट या ग्रीन कॅन्डलने केलेला आहे. त्यामुळे मल्टी इयर ब्रेकआउट या स्टॉकमध्ये झालेला आहे. या स्टॉकमध्ये आपण 255 दरम्यान बाईंग करू शकतो आणि 235 आसपास आपण आपला स्टॉप लॉस लावू शकतो आणि अपट्रेंडमध्ये आपण आपलं टार्गेट ठेवू शकतो. आजची चार्ट अनालिसिसची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ट्रेड विथ जाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.